उद्धव ठाकरे यांच्या या संवादानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट केले, मनसेची प्रतिक्रिया समोर आली ती आपण पाहणार आहोत। मात्र आपल्या सोबत संदीप देशपांडे सुद्धा जोडले जाणार आहेत। मात्र त्याआधी त्यांनी एक ट्वीट केले, ते पहिल्यांदा पाहूया। 40 च्या वर आमदार सोडून गेले, त्या विरोधात कुठेही शिवसैनिकांमध्ये उद्रेक नाही। अजून किती स्पष्ट सांगायचं, पूर्वी राजा वेषांतर करून स्वतःबद्दलची मतं जाणून घ्यायचे, एकदा तसं करून बघा, जनतेच्या भावना नक्की समजतील। मराठी माणूस भावनिक आहे पण मूर्ख नाही, अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट केलंय। आपल्या सोबत स्वतः मनसे नेता संदीप देशपांडे जोडले गेलेले। संदीपजी, उद्धव ठाकरे यांच्या या जनसंवाद नंतर आपली पहिली प्रतिक्रिया। मुळात विषय असा आहे या सगळ्यामध्ये, जर आपण बघितलं तर मला एक नक्की वाटत की नक्की मराठी माणूस भावनिक आहे पण तो मूर्ख नाहीये। म्हणजे सतत तुम्ही त्याला भावनेच्या आधारावर काही काम न करता नुसतं भावनिक ठेवून तसं जगू शकत नाही ना। आपण जर तुम्ही सांगताय की तुम्ही मला सांगा, स्पष्ट सांगा, आता अजून किती स्पष्ट सांगायचं, 40 वर आमदार तुम्हाला सोडून गेले, तुमच्या शिवसैनिकांमध्ये ते सोडून गेलेल्या आमदारांच्या विरोधात कुठेही उद्रेक नाही, म्हणजे अजून लोकांनी किती स्पष्ट सांगायला पाहिजे तुम्हाला। बरं, तुम्ही स्वतःच कौतुक करता की मी पाच महाराष्ट्र पहिल्या 5 मध्ये, कुठला सर्वे आहा, कोणी केलेला सर्वे आहा तुम्ही एक सांगता, अयोध्येमध्ये आदित्य केलं आणि मग आपलं हिंदुत्वाचं नातं किती घटते। ज्या महाराष्ट्र सैनिकांनी ज्या वेळेला अजांच्या विरोधात हनुमान चालीसा लावू म्हटलं, त्यांच्यावर केसेस टाकल्या, त्यांच्यावर तडीपाऱ्या लावल्या, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, त्यांना अटक करण्याचं काम केलं, हे तुमचं हिंदुत्व आहे का? त्यामुळे नुसतं भावनिक होऊन चालणार नाही, लोकांना ठोस त्याच्यावर मार्ग पाहिजे। आणि मला असं वाटतं की अजूनही एवढं सगळं होऊनही मी मुख्यमंत्री पद सोडणार नाही, ही गोष्ट काही योग्य नाही आणि ही गोष्ट त्यांना शोभणारीही नाही। मात्र संदीपजी, हिंदुत्व आणि शिवसेना वेगळी होऊ शकत नाही असं हिंदुत्वाबद्दल सारखं उद्धव ठाकरेंना बोलावं लागतं, यावर आपली प्रतिक्रिया? नाही, तेच मी सांगितलं, नाही बोलायची गरज काय जर तुम्ही असाल तर। मुळात असं आहे, तुम्ही त्याच्याशी फारकत घेतली, तुम्ही ज्या पद्धतीने वागलात लोकांशी, ज्या बरं असं आहे की आजांच्या संदर्भात जी भूमिका सन्माननीय राजसाहेबांनी घेतली ती कायदेशीर होती, माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या विरोधात आदेश दिला होता, त्या आदेशाचं पालन करायचं होतं। केवळ मुस्लिम लोकांना दुःख होऊ नये, काँग्रेसला त्याचा त्रास होऊ नये या एका भावनेपोटी सत्तेला चिकटून राहण्यासाठी म्हणून तुम्ही त्या गोष्टी केल्या नाहीत। आणि मग तुमचं आणि हिंदुत्वाचं नातं कसलं आलं? त्या बाळासाहेबांनीच सांगितलं होतं ना की आजण बंद झाली पाहिजे, मग त्या बाळासाहेबांच्या विचाराशी फारकत घेऊन जे हनुमान चालीसा म्हणतात त्यांना आत टाकलं आणि जे इल्लिगल लाऊडस्पीकर लावले त्याच्यावर आजण वाचवत त्यांना संरक्षण दिलं, ही तुमची भूमिका होती का? त्यामुळे बोलणं आणि कृती करणं याच्यातला फरक 2.5 वर्ष लोकांनी बघितला। संदीपजी, वेळेच्या अभावी मी आपल्याला थांबवतोय, मात्र धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला, यावर मनसेकडूनही चिमटा काढण्यात आलाय। मनसे नेते